हरिओम मी संगीतावेरा प्रकाशसिंह सावंत एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आम्ही बापूंकडे येतो आहे बापूंनी आम्हाला खूप अनुभव दिलेत पण मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून कशी बापूंकडे यायला लागली त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे परमेश्वर तत्वा परमेश्वर किंवा सद्गुरु तत्व मिळण्यासाठी पण की एखादा अनुभव यावा लागतो की जेणेकरून आपण त्याच्यावर साईक बरे तो छोटासा का असं ना पण त्या अनुभवामुळे हो आपण त्याच्यामध्ये स्थिर होतो त्या अनुभव घेतल्यामुळे तर तो अनुभव माझा सांगणार आहे मी जेव्हा प्रेग्नंट होते वेदांगच्या वेळी तेव्हा प्रेग्नन्सीमध्येच मला सांगितलेलं की बाळाची एक किडनी मोठी आहे आणि एक किडनी छोटी आहे त्यामुळे कुठेतरी आम्हाला भीती वाटत होती म मोस्टली मला की नक्की व्यवस्थित आहे ना सगळं बाळण झाल्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की मुलाच्या किडनीमध्ये त्याचं जेव्हा एम आर आयने सगळं कल केलं स्कॅने हे केलं त्या कळलं की सोनोग्राफीमध्ये मेन कळलं की आम्हाला त्याच्या किडनीमध्ये ऑबस्ट्रॅक्शन आहे किडनी आणि मूत्रवाहिनीमध्ये ऑब्स्ट्रक्शन ते आहे त्यामुळे त्याची युरिन तिथे अडकली जाते आणि पूर्ण बाहेर पडत नाही तिथे युरिन साचून जाते हे कळल्याच्यानंतर काही डॉक्टरने इतका मला घाबरवलं नाही नाही आत्ताच्या आता तुम्हाला ऑपरेशन करायला पाहिजे हे ते ह्या गोष्टी सगळ्या खूप आम्हाला असं घाबरून सोडलं नंतर आम्हाला डॉक्टर दलाल म्हणून डॉक्टर आहेत तर त्यांच्या क्लिनिकमध्ये आम्ही गेलो तर त्यांनी सांगितलं काही नाही एक वर्षभर तुम्ही काहीही फक्त मुलावरती ऑब्झर्वेशन ठेवा आणि काहीही त्याने प्रॉब्लेम येणार नाही जर फक्त तो त्याला कुठे ताप आला काय आला तर रुटीन चेकअप करायचं त्याचं आणि कल्चर करायचं आणि त्याच्याप्रमाणे ठरवायचं की माझ्याकडे ते रिपोर्ट घेऊन यायचे मग मी सांगेन काय करायचं सा। आणि त्याने औषधं पण आम्हाला सांगितले होते की असं असं औषध वगैरे तुम्हाला करावं लागेल पार्ल्यातले पण डॉक्टर वैद्य यांची पण औषधं हो, तो लहान असल्यामुळे त्याचे ते चाइल्ड स्पेशालिस्ट ते डॉक्टर त्याचे होते त्यांनी पण तेच आम्हाला सांगितलेलं की त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागणार तुम्हाला म्हणून तोपर्यंत आम्हाला बापूंचं काहीच माहिती नव्हतं माझी मैत्रीण मला म्हणाली आणि तिला माहिती होतं माधवी नाडकर्णी म्हणून मैत्रीण जी आपल्या चवळ काकूंच्या खालीच राहते ती मला म्हणाली की संगीता इथे ना बाप अनिरुद्ध बापूंचं प्रवचन चालतं तिथे जाऊ नये तिथे त्याला ते खूप छान वाटेल समर्थ व्यायाम मंदिरमध्ये त्यांची प्रवचनं तेव्हा सुरू होती आणि तिने मला अंक पण दिला पहिला जो त्यांचा नाईंटी सिक्समध्ये पहिला अंक झालेला तो अंक तिने मला दिला आणि सांगितलं हा अंक वाच मी तो अंक घेऊन घरी गेले ठेवला तिथे प्रकाश सिंह कधी नव्हे तो लवकर आला त्या दिवशी मला म्हणतो तो अंक बघितला म्हणतो काय त्या माणसाच्या तेज आहे चेहऱ्यावरती म्हटलं प्रकाश तुला असं तेज दिसतंय मला असं नाही रे वाटलं प्रकाश असं मी सारसूतपणे सांगितलं प्रकाशला नाही आणि त्याने तो सगळा अंक वाचून काढला मला म्हणाला की हे कुठे असतात म्हटलं हे बघ बुधवार ही गोष्ट बुधवारची मी म्हटलं अरे आज उद्या गुरुवार आहे ह्याला समर्थ व्याम मंदिरमध्ये त्यांचं प्रवचन आहे तुला काही करून उद्या आपण जायचं आणि ही आमची पहिली वेळ होते की आम्ही तिथे गेलो बापूंचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं मस्त वाटलं तेव्हा मी वेदांगला पण घेऊन गेलेले कारण त्याचा तो प्रॉब्लेम होता त्यामुळे कुठेतरी मनात असं हे होतं त्यांना त्यांनी बापूंनी मस्त आहे की वेदांगला त्या बापू असं मस्त लोखंडी खुर्चीवर बसायचे आणि तिथे नेल्याच्यानंतर बापूने मस्तपैकी वेदांवरनं हात फिरवला हरिओम म्हणाले मी त्यांच्या चरण स्पर्श केला डोकं ठेवलं त्यांच्या चरणावर तिथून निघाले आणि नंतर आम्ही ठरलं की पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये आपण शिर्डीला जायचं गुरुवारी सकाळी पोचल्या पोचल्या त्याला तिथे पहिली उलटी झाली म्हणून म्हटलं दूध आता बंद त्याला खिमट द्यायला सुरुवात केली एक नुसतं खिमट थोडंसं खाल्लं त्याने आणि नंतर दर्शनाला गेलो शिर्डीला साईबांचं दर्शन घेऊन बाहेर पडतो तोपर्यंत बारा वाजता परत त्याला उलटी झाली प्रकाशला म्हटलं प्रकाश आता इथे थांबण्यात था अर्थ नाही आपण निघूया माझा भाऊ पार्लर जातो त्याला फोन केला म्हटलं डॉक्टर वैद्यांचा नंबर काढ कारण ते डॉक्टर बारा वाजेपर्यंत क्लिनिकमध्ये असतात मी शिर्डीवरून निघते प्र वेदांगला असा असा उलटीचा त्रास झाला आहे त्यामुळे काही करून मला त्यांना जाऊन भेटायचं आहे दहाला बरोबर घरी पोचले त्याला फ्रेश केलं मी फ्रेश झालो आणि लगेच आम्ही डॉक्टरकडे निघालो अकरा सव्वा अकरापर्यंत डॉक्टरकडे पोचले शेवटचा नंबर माझा होता डॉक्टरांनी सांगितलं असंच आहे डॉक्टरांनी औषध दिलं तेव्हा होणार काळजी करू नका कारण मला त्याच्या किडनीच्या प्रॉब्लेममुळे मला सारखी भीती वाटत होती की नक्की त्या त्यामुळे आणि काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून ते झाल्याच्यानंतर डॉक्टरांनी औषध दिलं शनिवारी बँकेत गेले आणि मी कॅशियर होते कॅश घेता घेता अकरा वाजता ऐंचा फोन आला संगीता वेदांग सकाळपासून उभाच राहत नाही आहे उभा राहायचा प्रयत्न करतो आहे त्याला हात लावायचा प्रयत्न करतो आहे तो युरिन पास करतो आहे कंटिन्यू माझ्या मांडीवर आहे हात लावला की युरिन पास करतो आहे आणि सगळा ओला मी पण ओली आहे तो पण ओला आहे मी तिथून निघाले आले घरी आले बघते तर खरंच त्याला उभं पण राहू शकत नव्हतं आणि सारखा युरिन पास करत होता डॉक्टरांना फोन केला डॉक्टर बोलले लगेच हॉस्पिटलला घेऊन या हॉस्पिटलला गेले जाताना तो मत अंक घ्यायला विसरले नाही तो अंक घेतला आणि त्याच्यातल्या मी एक दोन गोष्टी वाचायला सुरुवात केलेल्या होत्या अंक घेतला आणि निघाले जाताना तो ओ मनस सामर्थ्य आता श्री अनिरुद्ध आहे ना हा जप करत करतच गेले तिथे जाते वरती तोपर्यंत माझ्या मागून पण दोन तीन जणं येत होते मुलांना घेऊन जाते क्लिनिकला ह्याला हॉस्पिटलला गेले ॲडमिशन घ्यायला गेले सांगितलं डॉक्टर वैद्यनी इथे ते ॲडमिशन घ्यायला सांगितलं ते म्हटलं आहे का जागा तो नाही हो एक जागा आहे ॲडमिट झाले मला त्याने ॲडमिट केलं माझ्या मागून जस्ट एक बाई आली ती म्हणाली माझ्या मुलाला ॲडमिट करायचं आहे करता का तुम्ही ॲडमिट त्यामुळे आमच्याकडची जागा फुल झाली हो तुम्हाला नानावटी नाही तर दुसरीकडे जावं लागणार कुठेतरी मला हे झालं अरे मला, मला माझ्यासाठी ही एक जागा ठेवलेली की काय ते डॉक्टर आले चेकअप करून नंतर गेले त्याने इन्स्ट्रक्शन दिला आईला तोपर्यंत त्याला नर्सने सल्यान चढवलेलं आणि तो होता शनिवार ज्या दिवशी आम्ही त्याला ॲडमिट केलं आणि डॉक्टर येऊन गेलेले एकदा तेवढे काही काळजी करू नका आपल्याला रिपोर्ट करावे लागतील उद्या रविवार आहे तरी पण मी सांगितलं आहे पॅथॉलॉजीला ते येऊन सगळे तुमचे रिपोर्ट हे करून घेऊन जातील रात्रभर तसेच होते तोपर्यंत माझा जप चालू होता बापूंचा फोटो बापूंचा अंक माझ्या उठाशी ठेवला होता आणि वेदां माझ्या मांडीशी होता आणि कधी झोप लागली मला कळलं नाही तीन साडेतीन पावणे चारच्या दरम्याने बेल वाजली म्हणून नर्स गेली असेल उघडण्याचा आवाज आला कोणतरी आतमध्ये येते असं आणि माझी बरोबर समोरच रूम होती जिथे वेदांग होता डॉक्टरच्या वेशामध्ये कोणतरी व्यक्ती आत आली म्हटलं डॉक्टर आणि ते पण डॉक्टर आमचे वैद्य उंच वगैरे आहेत म्हटलं डॉक्टर इतक्या सकाळी आणि मी तर झोपेत होते आले आणि मी सांगायला जाणार डॉक्टरांना व्यवस्थित माझ्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते ते डॉक्टर आले माझ्याकडे बघितलं मस्त स्माईल दिलं छानपैकी आणि वेदांकडे बघितलं वेदांच्या अंगावरून पूर्ण अंगावरून असे हात फिरवत आहेत म्हणलं स्टोप नाही त्याच्यावरून हात फिरवत आहेत त्याला तपासत नाही आहेत तर मी त्याला सांगायचा परत परत प्रयत्न करतायत जेव्हा मला असं जास्त हे व्हायचे सांगायचं अरे पण माझ्या तोंडातून शब्द उमटत नव्हते पण ते गृहस्थ डॉक्टर मस्तपैकी त्याच्यावरून हात फिरवत होते त्याच्या पायावरून हात फिरवत होते जो पाय अफेक्टेड होता आणि दुसरा अफेक्ट होत होता दोन्ही पायावरून त्याच्या हात फिरवला त्याच्या पोटावरून शरीरावरून पूर्ण हात फिरवत होते आणि हळूच माझ्याकडे बघितलं छान हसले आणि निघाले बाहेर पडले थोड्या वेळे नर्स आली लगेच हे बाहेर जात आहे तोपर्यंत तो नर्स आली नर्सला म्हटलं अगं आता डॉक्टर मी पटकरून लगेच बोलायला आलं मला नर्सला बघितलं नर्स दुसऱ्यांना इंजेक्शन द्यायला आलेली म्हटलं अगं आत्ता डॉक्टर आलेले काय बोलले तुझ्याशी काय बोलले का डॉक्टर ते म्हणतं काय तुम्ही बोलताय आज एक तर रविवार आहे डॉक्टर इतक्या सकाळी कसे येतील चार वाजता डॉक्टर नाही आले आहेत आज इतके सकाळी नाही आहेत आणि आज रविवार असल्यामुळे बाराशिवाय डॉक्टर येणार नाहीत म्हटलं नाही हो मी आत्ता बघितलं डॉक्टरानं म्हटलं माझ्या वेदांवरून त्यांनी हात फिरवला माझ्याकडे बघितलं म्हटलं नाही हो डॉक्टर नाही आला दूधवाला आलेला दूध दिलं आणि तो गेला म्हटलं म्हणून मी सहज असं ती म्हणते म्हणून सहज वेदांकडे बघितलं तर वेदांग माझ्याकडे बघून हसं होता आणि जो पाय अफेक्ट झालेला तो पाय मस्तपैकी सायकलिंग करत होता त्या पायाने मग त्याचे वेदांगला पूर्ण स्वच्छ साफ करून घेतलं नर्सला सांगितलं मस्तपैकी जरा गरम पाण्याने त्याला फुसा त्याने व्यवस्थित फुसून घेतलं छानपैकी त्याच्यानंतर मी आपले कपडे बदलून घेतले बसले मी मुद्दामून त्याचा पाय हलवून बघितला खरंच ना त्याचा पाय दुखत नाही लिटरे त्याचा पाय इतका जोरात हलवला पण तो काय नाही मस्त हसतो आहे खेळतोय मस्तपैकी स्माईल देतो आहे दुसरा पाय जरा हलून बघितला तर तसाच जोरात हलवला हलून बघितला तर नाही जरा तो कू केलं म्हटलं नाही इथे काहीतरी अजून जरा दुखतं आहे त्याला पण मी खुश होते की तो त्याचं जे दुखणं होतं तो रडत होता कंटिन्युअस ते थांबलं होतं आणि मस्तपैकी स्माइल देतो जरा मग मी पण शांतपणे झोपले ॲज व्हिलवर सकाळी प्रकाश आला प्रकाशला सांगितलं बघ प्रकाश असं असं झालं पण हे सगळं ना या फोटोमुळे झालं कारण मी कंटिन्युअस त्याचा जप चालू होता माझा ओम मनस सामर्थ्य आता श्री अनिरुद्ध आहे ना हे खरंच हे सद्गुरु तत्व वेगळं आहे डॉक्टरने चेकअप केलं आणि म्हणाले जा आता निघा घरी मला टेन्शन निघा घरी म्हणजे असं एकदम डॉक्टर त्याचं चे हे करणार होते रिपोर्ट करणार होते सगळं करणार होते आणि डॉक्टर म्हणतात निघा आता घरी डॉक्टरनं म्हटलं डॉक्टर सगळं ठीक आहे ना तर तुमचा सद्गुरू आहे हो तुमच्या पाठीशी खंबीर उभा कशाला तुम्ही घाबरताय तेव्हा मला क्लिक झालं मी आठवते की अरे तो रात्री आलेले डॉक्टर कोण होते आणि नंतर मला क्लिक झालं अरे ते बापूच होते कारण का त्यांचा चेहरा आणि कारण मी इतकं तो घेतला होता अंक पण इतकं आपण म्हणजे त्या भाव सद्गुरु तत्वाच्या भावनेने किंवा ह्याच्या भावनेने मी त्या फोटोकडे बघितलं नव्हतं हां आहेत त्यांचा जप जप चालू ठेवलेला एक मला मानसिक आधार हवा होता म्हणून मी तो घेऊन गेलेले अंक तो उराशी ठेवलेला पण मला ते त्या रात्री मला पटकून स्ट्राईक पण न झालं की अरे हा तोच आहे की जो माझ्या बाजूला आहे मी त्याला उराशी धरलं आहे पण मला ते तेव्हा स्ट्राईक न झालं जेव्हा दुसऱ्या दिवशी डॉक्टर बोलले अरे तुमचा सद्गुरु तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तेव्हा मला स्ट्राईक झालं की हाच माझा गुरु जो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्या अनुभवाने नंतर आम्ही दर गुरुवारी न चुकता वेदांग किती लहान होता तेव्हा सहा सात महिन्याचा सा होता पण आम्ही त्याला पाऊस असला तरीही आम्ही त्याला घेऊन जायचो का तुम्हाला एक ती एक कंटिन्युअस भीती होती की अरे बापरे की त्याचं ते किडनीचं सगळं व्यवस्थित होईल ना त्याने आम्ही यायचो प्रत्येक गुरुवारी बापू त्याच्या शरीरावरून हात फिरवायचे त्याच्यावरून हात फिरवायचे की ते तो जो स्पर्श हवा असतो तो त्याला दर गुरुवारी मिळत होता आणि त्याच आशेने मी तिथे सारखी जात होते की माझ्या बाळावरती त्याचे कृपाछत्र असून देत आणि त्याच्यावरनं हात फिरून प्रत्येक वेळा बापूंना भेटला बापू ह्याला दुखतं काय करायचं कधी करायचं कारण डॉक्टरने ऑपरेशन करावं लागेल ला असं सांगितलं होतं बापूंना पण रिपोर्ट दाखवलेले होते बापू म्हणाले मी सांगेन ना तेव्हाच ऑपरेशन करायचं तोपर्यंत ऑपरेशन करायचं नाही म्हटलं चालेल असं करता करता दोन वर्ष गेली आणि नंतर आमचं समर्पणाचे क्लासेस सुरू झाले त्याच्यानंतर मग त्या क्लासेसच्या वेळी संपत आलेले तेव्हाच वेदांच्या पोटात खूप दुखायला लागलं मग बा बापूंना नेऊन सांगितलं की बापू खूप दुखतं आहे दाखवलं दादांना दाखवलं दादा, दादा म्हणाले बापूंशी मी बोलून घेतो काय करायला पाहिजे मग दादा म्हणाले की बापूने सांगितलं ऑपरेशन आता करावं लागेल म्हणून मी बिंदास होते कारण बापू आहेत मला काही प्रॉब्लेम नाही आणि नेमकी बापूने डॉक्टर तानखीवाल्यांचं नाव सांगितलं जे दादरला आहेत आगर बाजारचे ते त्यांचं क्लिनिक आहे आणि ते पण इतके छान होते डॉक्टर आहेत अजूनही की सगळं व्यवस्थित मला समजावून सांगितलं की कसं ऑपरेशन करणार काय करणार कुठे आम्ही ऑपरेशन करणार आहोत म्हणजे इतकं त्याने नीट मला समजून सांगितलं की मला टेन्शन येऊ नये म्हणून त्यामुळे मी बिंदास्त होते बापूने सांगितलेले डॉक्टर आहेत म्हणजे बापूंचे बापूच आहेत असं याने मी गेले ऑपरेशन वे झालं वेदांचं सकाळी ऑपरेशन झालं संध्याकाळी डॉक्टर आले पण त्याचं युरिन युरिन क्लिअर नाही युरिनमध्ये ब्लड दिसतंय डॉक्टर म्हणाले की त्याचं ब्लड दिसतंय युरिनमध्ये तो खेळतो आहे सगळं ठीक आहे म्हणजे आहे असं हे नाही कारण का नंतर जेव्हा ॲनासिशिया उतरला तेव्हा तो जाम रडायला लागला आई जाम दुखते म्हणजे ओरडायला लागला वगैरे ते ऐकूनच आम्हाला कसं तरी होत होतं नंतर पेन किलर वगैरे त्याला दिलेले त्यामुळे जरा पेन कमी झालं पण डॉक्टरांनी सांगितलं की अजून सा त्याचं युरिनमधनं रक्त येत आहे आपल्याला उद्या परत ओपन करून बघावं लागेल ला आतमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे कावर बाप रे माझ्या पायाखालची जमीनच हल्ली म्हटलं उद्या परत ऑपरेशन परत त्या सगळ्या प्रोसिजर म्हणजे वेदांगाला परत त्रास होणार वेदांग परत रडणार आकांताने की दुखते दुखत आहे म्हणून म्हणून त्या भावनेनं मला एकदम टेन्शन झालं प्रकाश पहिला एक काम करतो मी दादांना सकाळी जातो क्लिनिक तेव्हा दत्त क्लिनिक दत्त क्लिनिकमध्ये होतं दादाला मी जातो तिथे आणि दादांची भेट घेतो वेदांग प्रकाशला म्हटलं जातो आणि डॉक्टरने आधी घ्यायच्या आधी हात इथे पोचला होता क्लिनिकमध्ये डॉक्टरने आतमध्ये इथे घेतलं डॉक्टर म्हणाले बघतायत बहुतेक ऑपरेशन करावं लागणार बहुतेक हे करावं लागणार मला कळतच नाही कशामुळे हे होतं आणि एका क्षणाला डॉक्टरला काय वाटलं माहिती नाही ती जी त्याच्यातून जे युरीन बाहेर पडणारी जी ट्यूब होती ती डॉक्टरने अशी होती अशी होती ती उलटी फिरवली उलटी फिरून ती हे केली चिकटपट्टी लावून ठेवली आणि थोड्या वेळात ते ब्लीड आहे ब्लिडिंग यायचं थांबलं मी डॉक्टर म्हणाले अरे इट्स अ मिरयकल झालं मला कुठे काय मला झालं स्ट्राईक मला माहिती नाही मी आपलं म्हटलं असं आहे ते असं करून बघूया इट्स अ मिरेकल खरंच तुझ्या पाठीचे बापू आहेत गं असं ते त्यांच्या तो तोंडून शब्द निघाले मी मी कारण का मी तर एकदा घाबरले होते परत त्याचं ऑपरेशन करावं लागतं की काय सारखा बापूंचा जप चालू होता बापू 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 इथे आल्याच्यानंतर तिथून त्या क ह्याच्यामधनं ऑपरेशन रूममधनं बाहेर आहे मी प्रकाशला फोन करायला तितक्यात प्रकाशचा फोन आला प्रकाश म्हणाला संगीता दादाने सांगितलं आहे काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल म्हटलं झालं व्यवस्थित प्रकाशला अरे त्यांनी डॉक्टरने नुसतं असं होतं ते असं केलं ते ब्लिडिंग थांबलं प्रकाश पण इतका खुश झाला बहुतेक तो परत सांगायला गेला असेल दादांना की दादा असं असं नाही म्हणून आणि नंतर प्रकाश आल्याच्यानंतर तो इतका खुश होता की एकदम मस्त आणि मेन मला सांगायचं हे की ऑपरेशन झाल्यानंतर सकाळी ते ब्लिडिंग कमी झालं त्याच्यानंतर जो वेदांग चालायला लागला तो हातात बॅग घेऊन पळायचा सगळीकडे आणि डॉक्टर त्याचं उदाहरण तिथे जी मोठी माणसं होती जे ऑपरेशन करून दोन तीन दिवस झाले आहेत पण ती रडत होती दुखते दुखते म्हणून ते उदाहरण वेदांचं उदाहरण त्यांना द्यायचं आहे अरे हा छोटा मुलगा बघा हातात ते घेऊन नाचतोय त्याचं कालच ऑपरेशन झालं आहे आज आजपासून तो क्लिअर झाला आहे सगळं व्यवस्थित त्याचं तो मुलगा हातात ती बॅग घेऊन युरिनचे बॅग घेऊन नाच आहे आणि तुम्ही काय रडताय आहे त्याच्याकडे तरी बघा म्हणजे इतका ड्रास्टिक अनुभव की कुठे तो आदल्या दिवशी रडत होता किंचाळ होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इतका फरक की नुसतं ती वाया ट्यूब अशी बदलल्यामुळे एवढा फरक की त्याचं दुखणं सगळंच थांबलं की जो आदल्या दिवशी नुसतं ते ऑपरेशनच्या याने तो एन एस सी सी या उतरल्यानंतर बोंबा मार होता की मला का दुखतं आहे कशाला दुखतं आहे नुसतं किंचाळत होता त्याचं बघून ते ऐकून आम्हाला रडायला होतं बाबा आमचे रडत होते पण दुसऱ्या दिवशी काहीच नाही हे फक्त बापूस करू शकतात हा अनुभव फक्त बापूस देऊ शकतात हरिओम श्रीराम अंबद्य